ज्यावेळेला परळी अंबाजोगाई तालुक्यामध्ये सहभागी असताना 1988 साली अंबाजोगाई आणि परळीमध्ये शाखेची स्थापना झाली, त्यापासून कार्यरत असलेले शिवसैनिक वेगवेगळ्या पदावर काम केलं, ज्या ठिकाणी निवडून आलेले सदस्य म्हणजे नगरपालिकेत परळीमध्ये 7-7 नगरसेवक, 8-8 नगरसेवक, उपनगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य झाले आणि ग्रामपंचायत शिवसेनेचा असताना अशा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आज एका काळाला ओळखला जाणारा तालुका, ज्या तालुक्यामध्ये नुकत्याच काही दिवसापूर्वी उपनेता म्हणून सुषमाताई आंदळेंनी प्रवेश केला आणि आमच्या सर्व मूळ शिवसैनिकाला ग्रहण लागलं, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। काल त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही निवडी झालेली आहेत, जे की आता शिवसेनेतील उद्धवसाहेब निवडी करतात, पण मधी जी वकिली करणारे लोक आहेत, निवडी ह्या चुकीच्या केलेल्या आहेत आणि पुराव्यांनी सांगू शकतो की त्यांनी आर्थिक व्यवहार करून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा आंधारेताई आणि किशोर पोद्दार हे संपर्क मुख या दोघांनी पैशाचे व्यवहार करून हे नियुक्त केलेले आहेत। यापूर्वी त्यांच्यावर पैशाचे आरोप अनेक वेळा झालेले, त्या आरोपामध्ये काही ठिकाणी त्यांनी साक्षीदार आहे स्वतःचा आणि ह्या झालेल्या नियुक्त्या, ह्या नियुक्त्याचा आम्ही आज जाहीर निषेध करतोय, त्या नियुक्त्या आम्हाला मान्य नाही आहेत। ज्या व्यक्तीवर म्हणजे गलिच्छ अशा प्रकारचे आरोप होऊन केस झालेले आहेत, त्यांच्यावर पॉस्कोसारखा गुन्हा दाखल झालेला आहे, 376 सारखी 44 कलम असलेले म्हणजे वेगवेगळे 44 कलमाचे गुन्हे दाखल झालेले आहेत, अशा व्यक्तीला पदावरून काढल्यानंतर 4 महिन्यांनी त्या व्यक्तीने असं कुठल्या गंगास्नान केलं त्याच्यामुळे त्यांना परत पदावर आणलं गेलं, हा आम्हा सर्व शिवसैनिकाला प्रश्न पडलेला आहे। त्यामुळं त्यांना पदाधिकारी केले आणि बीड जिल्ह्यामध्ये परिस्थिती अशी निर्माण चालू आहे की ठाकरे सेना नाही तर अंधारी सेना निर्माण करण्याचं काम उपनेता करतायत। ह्या गोष्टीच्या विरोधामध्ये आम्ही सर्व शिवसैनिक, आम्ही सर्व पदाधिकारी, त्या पदाधिकाऱ्यांमध्ये परळी, अंबाजोगाई, वडवणी आणि केज या ठिकाणचे पदाधिकारी आम्ही सामूहिक राजीनामा देत आहोत। परळीमध्ये शिवसेना सगळीकडचे शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आज या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत, आम्ही सर्व सामूहिक राजीनामा देत आहोत। त्या जिल्ह्याच्या रमेशजी चौंडे आहेत, शहर प्रमुख या ठिकाणी गजानन मुडेगावकर आहेत, विष्णुजी टकले आहेत, त्यानंतर केजचे माजी जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी कदमजी उपस्थित आहेत आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकारी आमचे अतुल दुबे जे की जिल्ह्याचे समन्वयक आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत दीपक शिंदे, संतोष चौधरी आहेत, विधानसभेचे प्रमुख बाबासाहेब सोलोणी आहेत, सर्व आमचे आहेत, उमेश सोळंके आहेत, आमचे सर्व पदाधिकारी राजमाने, किशन बुंदेले, तुकारामजी नरवाडे उपस्थित आहेत। सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी लिस्ट आहे आणि ही लिस्ट आम्ही आज सर्वजण सामूहिकरित्या या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आता जाहीर करत आहोत की आम्ही राजीनामे देत आहोत। आमचे लेखी राजीनामे हे पक्षसृष्टीकडे काही वेळात पोहोचतील, आम्ही त्याची व्यवस्था केलेली आहे। सेना तयार करायची ठरवले होते, कारण एकतर त्यांनी आजपर्यंत देवी देवतावर शब्द चुकीचे वापरलेले आहेत, बाळासाहेबांच्याबद्दल चुकीचे शब्द वापरले आहेत, पण उद्धव साहेबांचा आदेश आहे आणि त्या आदेशाखातर आम्ही शांत राहिलो होतो। पण ज्या वेळेस शिवसेनेला अख्ख्या बीड जिल्ह्यात कोणी गिळ्या निघाली असेल तर ती गोष्ट आम्ही सांगत नाहीत। त्यांनी एक संपर्क प्रमुख गिळलेला आहे, जिल्हा प्रमुख गिळलेला आहे, अहो आम शिवसेनेचे जिल्हा पदवून कमी करण्यात आलं, बरं अशा लोकांना जिल्हा प्रमुख म्हणजे मत घेण्याची क्षमता नाही आहे। जे एक जिल्हा प्रमुख केले त्यांना 23 मतदान पडलेले नगरपंचायतला, एक ग्रामपंचायतला निवडून येण्याची ताकद नाही आहे आणि 13 मतं पडले आणि ज्या लोकांची विधानसभा लढण्याची ताकद आहे त्या लोकांना पदवी कमी करण्यात आली, ही गोष्ट आम्हा कुणालाच मान्य नाही। हे कार्य करणार नाही जोपर्यंत सुषमा आंधारेंचा बीड जिल्ह्यावरचा कब्जा करण्याचा हेतू संपलेला आम्हाला लक्षात येत नाही, उद्धव साहेब त्यांच्यावर कडक कारवाई करत नाहीत, तोपर्यंत आम्ही काम करणार नाहीत। शिवसैनिक म्हणून आम्ही शांत राहू, जनतेची सेवा करू। नेमका हा जो आरोप केला, गंभीर आरोप केला की आर्थिक देवाणघेवाणचा, मी स्वतः जिल्हा प्रमुख पदाची मागणी मी केलेली होती आणि त्या मागणीसाठी केज, परळी आणि माजलगाव ह्या 3 विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हा प्रमुख पदाची जागा रिक्त होती, त्या जिल्हा प्रमुख पदासाठी मी स्वतःच मागणी केलेली होती आणि मी ती मागणी केली असताना अनेक ठिकाणी बैठका झाल्या, त्या बैठकांमधून मला जिल्हा प्रमुख करावं अशी कार्यकर्त्यांकडून देखील मागणी झाली। रात्री 2:30 यांनी बीडला बोलून घेतलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी समक्ष स्वरूपात मला मागणी केली, ती मागणी अशी केली की सुषमा आंधारेताईची त्यांना पैसे द्यावे लागतात आणि तुमची अमुक म्हणजे त्यांनी आकडा सांगितलेला आहे मला, त्यावेळेस त्यांनी 10 लाखाची मला मागणी केली होती, मी ती मागणी नकारली, देऊ शकत नाही सांगितलं।
त्यांची अमाऊंट दर हप्त्याला दर दिवसाला वाढ केली होती 40 लाखापर्यंत शेवटी ती आकडा गेलेला. संपर्क प्रमुखांनी मागितले होते, सुषमाता गांधारेसाठी मागितले होते. नेमके बीड जिल्ह्यामध्ये 3 नवीन जिल्हा प्रमुख केले गेले, ते कशा पद्धतीने केले गेले असं म्हणणं आहे तुमचं, आणि नेमकं या प्रकरणात सगळं जे हे पक्षापर्यंत पोहोचलंय? पक्षापर्यंत पोहोचण्याचा आम्ही अटाकटीने प्रयत्न केला की जी पक्षाची बीड जिल्ह्यातली परिस्थिती आहे आणण्याचा प्रयत्न, सांगून काही फायदा झालेला नाही. परत तेच आमच्यावर जिल्हा प्रमुख लादण्यात आले, ज्या व्यक्तीवर पॉस्को सारखा गुन्हा दाखल होतो, 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायात लावण्यासारखा गुन्हा दाखल होतो, त्या व्यक्तीवर जर परत जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी येत असेल आणि त्यांच्या अंडर आम्हाला काम करायचं असेल, मला कदापि मान्य नाही. त्या भावनेतून आम्ही आज चिडून. करण्याची कार्यपद्धती कशी आहे? तुम्ही त्यांच्यासोबत बरेच दिवस काम करता, सुषमा नेमकी कशी कार्यप्रणाली राहतात काय सांगा? ज्यावेळेस त्यांनी पक्षात प्रवेश केला, एकतर खोटं बोलणारं नेतृत्व आहे, त्यांच्या बोलण्यामध्ये साफ खोटेपणा असतो. दुसरी गोष्ट, त्यांना सगळं काम शिवसैनिकाकडून करून घ्यायचंय आणि स्वतःला क्रेडिट घ्यायचंय. तुम्ही आपण सर्वजण त्यावेळेस आले होते, ज्यावेळेस केलं काम ही सुषमाता गांधारेने केलं, ज्यावेळेस एकमेकाच्या अंगावर माणसं घालण्याचा कार्यकर्त्यातले कार्यकर्ते भांडण लावण्याचा प्रयत्न केला, या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख आहेत, या ठिकाणी मी तालुका प्रमुख काम केलं, आमच्यात वाद लावण्याचा त्यांनी प्रयत्न केले, हे अनेक वेळेला केले. आणि हे त्यांना करायचं असतं याच्यासाठीच की स्वतःचा एक अधिकारशाही राहावी, त्यांच्यासमोर जो वागतो त्यांच्यासमोर झुकून राहतो त्याला ते पॉवरमध्ये आणायचा प्रयत्न करतात. त्यांनी व्यवहार पण केला पाहिजे, ही एक बाब थोडीच महत्वाची आहे. माजी जिल्हा प्रमुख ते आरोप एकदम खरे आहेत. अनेक गोष्टी मी स्वतःच्या कानाने ऐकल्यात, मीच नाही तर इथं बसलेल्या अनेक शिवसैनिकांनी त्या गोष्टी ऐकलेल्या आणि बघितलेल्या आहेत कशा पद्धतीने प्रकार चालतात. या ठिकाणी एक पदाधिकारी उपस्थित, राजा भैया पांडे, त्यांना 1 लाख रुपये ते या ठिकाणी उपस्थित नाहीयेत आणि त्यांनी 50,000 रुपये दिले तर त्यांचा त्वरा इतका की ते 50,000 रुपये वापस त्यांनी केले. ही परिस्थिती घडलेली, जे पद दिलेले त्यांच्याकडून पण काही मागणी करण्यात आलेली 101% विश्वासाने सांगू शकतो की त्यांना बिना व्यवहाराचं पद देण्यात आलेलं नाहीये. तिघांनीही आर्थिक व्यवहार करूनच पद, आणि याच्यामध्ये उद्धव साहेबांपर्यंत कसलीही खरी बाजू उद्धव साहेबांना या प्रकारची माहिती असावी असं आम्हाला वाटत नाही. जी निवड झालेली आहे या निवडीबद्दल आम्ही मी हमका सांगू शकतो, या पूर्वीचं सांगू शकणार नाही, कदाचित झालं नसावं पण या वेळेस सांगू शकतो. किशोर पोद्दारांनी 1 वेळेला 10 लाखाचा, त्याच्या दुसऱ्या भेटीत मला 30 लाखाचा, काही वेळेस 25 लाखाचा आणि डायरेक्ट 40 लाखाचा आकडा तुम्ही सर्व कार्यकर्ते. त्यानंतर त्यांनी मला सांगायचं स्पष्टपणे की तुम्ही 40 लाखाची तोडपणी करू शकत असाल तर पदाची मागणी करा, अन्यथा करू नका. शांत चुप्पी बाळगली होती, त्याचं उत्तर मला मिळू शकलेलं नाही. मी प्रत्यक्ष त्यांना विचारणा केली होती या विषयावर. आता एकंदरीत या सगळ्या प्रकरणात तुम्ही सगळ्यांनी राजीनामा दिलाय, आता पुढचं पाऊल काय असणार आहे? उद्धव साहेबाला भेटणार आहेत, या सगळ्या ज्या तक्रारी आहेत त्या कागदावरती घेऊन त्यांना देणार आहेत? उद्धव साहेबाला भेटण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून अनेक वेळा प्रचंड प्रयत्न केलेले आहेत पण उद्धव साहेबांनी आम्हाला भेट दिलेली नाहीये. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, ती आमची शोकांतिका आहे, त्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत नाही. मातोश्रीवरती आम्ही जाण्याचा प्रयत्न केला पण उद्धव साहेबांची आमची भेट होत नाहीये, ही आमची शोकांतिका आहे की आम्ही तालुका प्रमुख म्हणून आज मी दुसऱ्या पिढीचा शिवसैनिक म्हणून काम करतोय, माझ्या वडिलांची हयात या पक्षामध्ये काम करत असताना गेली, या ठिकाणी आज आयुष्य घातलेत. अभयकुमार ठक्करांना त्यांचे 40-40 वर्ष पक्षामध्ये गेले असतील, राजाभाऊ लोमटे आहेत, तिथं मदन परदेशी, तिथं किसनराव कदम आहेत, या ठिकाणी हनुमान भारती आहेत, गंगाधरजी साबळे आहेत, यांचं आयुष्य गेलंय पक्षात काम करत असताना. पण आज ह्या शिवसैनिकांची एक केविलवाणी भावना होती ज्यावेळेस उद्धव साहेबांची त्यांची भेट होत नाही. काय चूक आहे जर उद्धव साहेब तालुका प्रमुख पदासारख्या माणसाची अहो शिवसैनिकाची दखल घेत नाहीत, त्यांचा आवाज ऐकू शकत नाहीत, हे काय आहे? ही आमची भावना आहे. मात्र तरीही तुम्ही शिवसेनेसोबत राहणार? आमची वेगळी भावना आहे, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही उद्धव साहेबांवर आमचं प्रचंड प्रेम आहे, फक्त उद्धव साहेबांना खाली काय चालू आहे ह्याची माहिती होत नाही, ही आमची मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे आम्ही कार्यरत राहणार आहोत फक्त शिवसैनिक म्हणून, जनतेची सेवा करू, पक्षाच्या कुठल्याही आदेशाचं आम्ही पालन करणार नाही. त्यांच्याकडून जर काही बोलणं आलं, त्यांनी जर आम्हाला, त्यांचे सैनिक आहेत ना आम्ही, त्यांनी जर आम्हाला विचारणा केली तर आम्ही स्पष्ट बोलून सगळ्या गोष्टी, पण आम्ही ज्या आजपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला तर आम्ही पोहोचू नाही शकलो.
बाळासाहेबांचा विचार घेऊन अशाच प्रकारे शिवसेनेचा एक दुसरा गट सध्या सत्तेत आहे, तर त्या गटासोबत जाण्याचा काही विचार नाही? त्या गटासोबत जाण्याचा आमचा कसला विचार नाहीये, पण एक गोष्ट मनाविषयी वाटते की उगच एवढी मोठी नुकसान पक्षाची झालेली नाहीये, ही एक भावना आमच्या मनामध्ये तयार झालेली आहे, कारण आम्ही ज्या गोष्टी बघतोय भोगतोय. अनिल दादांनी मराठा आरक्षणाला उघड भूमिका जाहीर केली होती, त्याच्यामुळे त्यांच्यावरती अन्याय केला असं बोललं जात आहे. मराठा आरक्षणाला आमदारांची भूमिका ही विरोधात आहे असं वाटतं का? 101% या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की अनिल दादा बीड जिल्ह्यामध्ये असेल की कुठेही असेल, जरांगे पाटलांच्या सोबत हिरेने सहभाग घेऊन मराठा आंदोलनामध्ये सहभागी राहतात. मी व्यंकटेश शिंदे म्हणून आज परळीमध्ये मागच्या झालेल्या आंदोलनामध्ये 6 दिवस उपोषण केलं, त्यावेळेला सुषमाताई आंदारेंचा त्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन हे मला चांगला जवळून अनुभवला आहे. त्यांचा मराठा दोषीपणा मला चांगला जवळून दिसलेला आहे. पहिल्यापासूनच मराठा दोषी नाहीचा उघड झालेला आहे, उघड झालेला आहे, आणि त्यांनी मराठा म्हणून आणि आंदोलनात सक्रिय सहभाग म्हणून अनिल दादांचा या ठिकाणी त्यांनी पदावर कमी करण्याचं काम केले. उद्धव साहेबांच्या मनामध्ये त्यांनी प्रचंड गैरसमज निर्माण करण्याचं काम केलेले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.